गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी मातोश्रीवर भेट दिली त्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद संपते न संपते तोच महाराष्ट्रात एक वेगळा आगडोंब उचळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काय नेमकं का घडलंय तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी आपल्या विदर्भ भेटीमध्ये नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं उद्धव ठाकरे मुंबईत आले आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याचं निमित्त होतं शंकरसिंह वाघेला आणि सगळ्याच भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जे तुटून पडायला सुरुवात केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एक वेगळं पुरण चढलं हे जे ठाकरे आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य आहे ते एखादी गोष्ट त्यांच्या हातून घडली की ते कबूल करत नाहीत की मी काहीतरी चुकलो होतो आणि तसंच उद्धव ठाकरेंनी आज आपल्या शब्दावर कायम राहणं पसंत केलंय ते म्हणाले कलंक हे जर मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं असेल तर त्यात माझं काय चुकलं असं म्हणत असताना त्यांनी काही दाखले दिले आणि ते दाखले देताना त्यांनी आपण घेतलेली भूमिका आपण उच्चारलेला शब्द किती बरोबर होता हेही सांगितलं पण इथे गंमत बघा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये इतकी छान होती की जणू काही उद्धव ठाकरेंनी बोलावं आणि मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी ते ऐकावं असं त्यांचं एक सूत्र समीकरण होतं इतकंच काय पण मातोश्री दोनची जी निर्मिती झाली त्यामध्ये अनेक वेळेला महत्त्वाच्या ठिकाणी ठाकरे कुटुंबाला मदत करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं नियमाला अपवाद कसं करता येईल हे देखील देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं त्या वेळेला संघ आणि भाजप यांच्याकडून काही कानमंत्र काही गुरुमंत्र काही सूचना देवेंद्र फडणवीस यांना ठाकरेंच्याबद्दलच्या प्रेमाखातर केल्या जात होत्या पण त्याही फडणवीस यांनी दूर केल्या आणि ठाकरेंना होता होई तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला पण आत्ता दोन हजार एकोणीसनंतर फडणवीस आणि ठाकरे यांच्यामधून विस्तव जात नाही का अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळते फडणवीस यांच्याकडून काही वेळेला थोडंसं बॅकफूटवर जाऊन ठाकरेंना सांभाळून घेण्याचे प्रयत्नही याच मागच्या काही काळामध्ये झाले पण आता मात्र हे सगळं खूपच हाताबाहेर जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांना आपण म्हटलेला कलंक हा शब्द योग्य आहे असं उद्धव ठाकरे यांना वाटतंय त्यांची पत्रकार परिषद संपली आणि नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे हे सगळं होत असताना आज उद्धव ठाकरे यांनी एक गोष्ट प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींसमोर मांडली ते असं म्हणाले की औरंगजेब ज्या वेळेला हिंदुत्वावर हिंदूंवर आक्रमण करत होता आणि जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडत होता त्यावेळेला जर कोणी औरंगजेबाच्या सत्यविरुद्ध किंवा त्याच्या धर्माविरुद्ध पवित्रा घेतला किंवा तशी भूमिका घेतली तर तशी भूमिका घेणाऱ्याचं घरदार त्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलं जात होतं आज तीच गोष्ट सध्या सुरू आहे आणि भाजपमध्ये जर कोणी जाणार नसेल तर त्याच्या कुटुंबावर आरोप केले जातात त्याला कौटुंबिक पातळीवर उद्ध्वस्त केलं जातं त्याला समाजातून उठवलं जातं हे देखील औरंगजेबाच्या कार्यशैलीप्रमाणे सुरू असल्याचं आज उद्धव ठाकरे यांनी मांडलं उद्धव ठाकरे म्हणाले की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कलंक होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच तुम्ही सत्तेत घेऊन जर सत्ता बनवली असेल सरकार बनवलं असेल तर तुम्हाला कलंकित म्हणायचं नाही तुम्हाला कलंक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं उद्धव ठाकरेंचा हा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तर नसेलच याचं कारण असं आहे की जे नऊ मंत्री राष्ट्रवादीतून आल्यानंतर किंवा अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे आले नऊ जण त्यांना मंत्री करण्यात आलेले त्यामध्ये हसन मुश्रीफ आहेत छगन भुजबळ जे स्वतः जामिनावर आहेत धनंजय मुंडे ज्यांच्यावर व्यक्तिगत व्यभिचाराचे आणि कौटुंबिक पातळीवरचे आरोप झालेले आहेत त्याचप्रमाणे स्वतः अजितदादा पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत जलसिंचनातल्या त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांच्यावरही आरोप आहेत त्यांच्या लेकीला मंत्री केलं जाणार आहे कॅबिनेट मंत्री केलं जाणार आहे तर उद्धव ठाकरेंची ही बाजू एका अर्थाने बरोबरही असेल पण इथे गंमत बघा ज्या वेळेला उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात त्यावेळेला ती टीका फडणवीस यांना फारच जिवारी लागते याच्या आधी ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे आले होते काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं असेल एका महिला कार्यकर्तीवर हल्ला झाला त्यावेळेला तिथल्या गेस्ट हाऊसवर एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे फडतूस म्हणाले होते या फडतूसवरून पण खूपच गोंधळ झाला होता ती टीका खूप जिवारी लागली होती फडणवीसा यांच्या आता त्यांना कलंक म्हटलेलं आहे त्यामुळे आता देखील ही खूपच बोचरी जिवारी लागणारी टीका अशी फडणवीस यांची अवस्था झालेली आहे पण ही टीका किंवा हा कलंक शब्द उच्चारल्यानंतर नितेश राणे चंद्रशेखर बावनकुळे प्रसाद लाड आशिष शेलार या सगळ्या लोकांनी टीका करायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंवर आणि बहुधा उद्धव ठाकरेंना हे अभिप्रेत होतं याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे हे नागपूरला जाऊन आल्यानंतर आपला पक्ष चार्ज करणं हे त्यांच्यासाठी गरजेचं होतं पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या येण्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था ही खूपच अवघडलेली झालेली आहे आणि त्यामुळे काल तर उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कार्यकर्ता सतरंजीखाली गेलेला आहे त्याला सतरंजा उचलणं इतकंच काम फडणवीसांनी शिल्लक ठेवलेलं आहे अशा पद्धतीची टीका केली होती पण तोच सतरंजी खाली गेलेला कार्यकर्ता आज बाहेर पडला आहे नागपूरमध्ये तो ठाकरेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढतोय तर संभाजीनगरमध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झाली आहे आता हळूहळू हे लोन संपूर्ण राज्यभरात पसरेल की काय असं वाटायला लागण्या इतपत परिस्थिती आहे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडतोय काही ठिकाणी पडत नाहीये पण हा आरोपाचा आणि प्रत्यारोपांचा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये नेमका कोणता कलंकित नेता वाहून जाणार आहे हे बघायला लागणार आहे ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये कलंक या शब्दावरून सुरू झालेल्या या वाकयुद्धामध्ये खरा खुरा कलंक कोण आहे हे जनताच जाणते आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीस जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे हे देखील माजी मुख्यमंत्री आहेत या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू झालेल्या कलंक शब्दावरचा हा वाद आता पेटणार आहे का आपल्याला काय वाटतं आणि या दोघांपैकी खराखुरा कलंक कोणी आहे का आपलं काय मत आहे ते आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद महाराष्ट्राच्या राजकारणात झपाट्याने काही गोष्टी घडतायत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत पण आपण सतत आमच्याशी कनेक्ट राहा आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवर बघत असाल तर तिथे तो लाईक करून शेअर करायला विसरू नका जर फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आमचं पेज लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद